शहरातील सिडको परिसरात भाजपच्या नगरसेविका माधुरी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा प्रशासनाच्या विरोधात पाणी प्रश्नासंदर्भात आज आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले आहे. 23 मे रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असून सदरील आंदोलनात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे यासाठी नगरसेविका माधुरी देशमुख यांनी महिलांना आवाहन केले आहे. संकष्टी चतुर्थी निमित्ताने बुद्धीची देवता गणेशाला अभिवादन करून मनपा प्रशासनाला बुद्धी द्यावी आणि औरंगाबाद शहरातला पाणी प्रश्न मिटू दे अशी वंदना त्यांनी गणपतीला केली. यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात विटंबना आरती गाऊन निषेध देखील नोंदविण्यात आलाय. सदरील आगळेवेगळे आंदोलन सिडको परिसरात संपन्न झाले. वॉर्ड क्रमांक 80 N3 N4 सिडको या आमच्या माझ्या वॉर्डामध्ये सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे जे पाण्याचे हाल होतात ते पाण्याचे हाल प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक अनोखं आगळंवेगळं असं आंदोलन घेण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे 23 तारखेच्या आंदोलनाच्या जल आक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन फार महत्त्वाचं आहे आणि हे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या मार्फत सर्व मातृशक्तींपर्यंत पोहोचणार आहे आणि आम्ही सर्वजण या आंदोलनाच्या माध्यमातून मातृशक्तीला आवाहन करतो की 23 तारखेला आपण सर्व रणरागिणी या पाण्याच्या जल आक्रोशासाठी रस्त्यावर आलं पाहिजे. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.